पनवेल महानगरपालिकेचे कामोठे येथील नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत यांच्या नगरसेवक निधीतून रविवारी विविध सोसायट्यांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे डॉक्टर भगत यांनी हा उपक्रम दिव्यांगांच्या हस्ते राबविला. या कार्यक्रमास ॲडव्होकेट आशा भगत, आदित्य भगत, अमेय भगत, अप्पा भगत, भाजप कामोठे सरचिटणीस शरद जगताप, शिक्षक सेलचे रोहन अहिवळे, गणेश गवळी, प्रवीण शेळके, दिव्यांग सेल संयोजक गणेश शिरीषकार, संदीप ठाकूर, दक्षता बाजीराव जाधव आदी उपस्थित होते. यावेळी रहिवाशांना पुस्तकांचे देखील वाटप करण्यात आले. डस्टबिनचं वाटप करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माझी मुलगी समानच दक्षता, नंतर आमचा धडाडीचा कार्यकर्ता गणेश, आणि खरं सांगतो हा मी संदीप म्हणून जी व्यक्ती आहे, पूर्ण अंध व्यक्ती आहे, पण इतकं ज्ञान आहे त्याला, म्हणजे याच्या बाबतीत मसाजच्या बाबतीत वगैरे. ही अशी मंडळी माझ्या कार्यक्रमाला त्यांनी वेळ दिला, त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं मनापासून आभार मानतो. काहीतरी या समाजात आपण जन्माला आलो, त्या समाजाचं आपण देणं लागतो, आणि सगळे काय प्रयत्न आपल्या परीने प्रयत्न करत असतात, पण माझे जे दिव्यांग बंधू आहे त्यांना पण आपण असं एकटं वाटू नये, तेही आपल्यातलेच आहेत, आपल्या प्रवाहाबरोबर ते चालणारे आहेत, त्यामुळं त्यांना घेऊन हा कार्यक्रम करावा असं माझ्या मनात इच्छा झाली. आणि म्हणून हा आगळा वेगळा, कुठलाही जास्त बडेजाव न करता हा कार्यक्रम आम्ही साजरा केला, आणि त्यामध्ये सोसायटीच्या सर्व लोकांनी मला जी साथ दिली त्याबद्दल त्यांचाही मनापासून आभार मानतो. थांबतो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.